नमस्कार, ॲग्रो वन डिजिटलच्या मार्केट कट्टा या सेगमेंटमध्ये आपले स्वागत आहे. 2 दिवसापूर्वी केंद्र सरकारने उडीदाच्या आयातीसाठी 4 लाख टनचा परवानगी मंजूर केली होती. मुगासाठी 1.5 लाख टन आणि ऐन तुरीचा हंगाम चालू असताना 2 लाख टन मोझॅम्बिक कडून तूर आयात करण्यासाठी परवानगी दिली. तर या पार्श्वभूमीवर आपल्या बरोबर किसान सभेचे नेते डॉक्टर आदित्य तावले आणि शेतमाल बाजार विश्लेषक दीपक तवणकर आहे. तर पहिल्यांदा मी दीपक सरांना प्रश्न विचारतो की या आयातीचा शेतीवर कसा परिणाम होईल, दूरगामी कसा परिणाम? हा अगदीच नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना. तर आत्ता सर्वप्रथम मागच्या आर्थिक वर्षामध्ये तूर आयाती किंवा एकूणच कडधान्य आयाती संदर्भात जी काही चर्चा सुरू होती, तर त्या चर्चेमध्ये देशांतर्गत कडधान्यांचं उत्पादन हे देशांतर्गत गरजेच्या तुलनेत अगदी थोडंफारच कमी राहत आहे. आणि म्हणजे आज असं आहे की आपलं उत्पादन जर पाहिलं आपण आणि डिमांड जर पाहिली तर एक ग्रॉसली आपल्याकडे 10 लाख टन एवढी कडधान्य दरवर्षी आपली डिमांड वाढते. म्हणजे आपला लोकसंख्या वाढ आणि बदलत्या जीवनशैलीनुसारची जी डिमांड आहे तर ती म्हणजे आज जे काही आपल्या हाती उत्पादन मिळतंय तर त्या तुलनेमध्ये 1-7-8% थोडा गॅप राहतोय आणि तो गॅप भरून काढण्यासाठी म्हणून कडधान्य आयात करावीत असं एक त्याच्यामध्ये एक सातत्याने प्रक्रियादारांच्या व्यासपीठावरनं या सगळ्या गोष्टी सातत्याने मांडल्या जात होत्या. तर याच्यामध्ये शशांकजी याच्यात मुद्दा असा आहे की मागचं आर्थिक वर्ष जर तुम्ही मागचा हंगाम वर्ष जर बघितलं तुरीचं तर त्याच्यातला जो तुरीचा संपूर्ण 12 महिन्याचा जो ऍव्हरेज मार्केट रेट होता, म्हणजे असं म्हणतात की भाव भगवान होताय, तर तो तुरीचा तुम्ही 12 महिन्यांचा जो बाजार भाव बघा सरासरी, तर सरासरी बाजार भाव आणि तुरीचा एकूण सप्लाय असं जर बघितला तर आपल्याला एक जाणवतं की आपल्या देशामध्ये ग्रॉसली जेवढी डिमांड आहे तेवढी तूर जेवढी डिमांड आहे तेवढे तुरीचं उत्पादन आपल्याकडे होतं. आता शेतकऱ्याला जर किफायती बाजारभाव मिळायचा असेल तर डिमांड आणि सप्लाय मध्ये थोडाफार तरी ताण पाहिजे. म्हणजे सप्लाय ग्लट राहिला की शेतीत सगळं आलबेल आहे आणि थोडाशी पुरवठा ताण निर्माण झाला की मग सगळं बिघडायला लागतं सगळीकडे. सगळ्या टीव्ही चर्चांपासून प्रोसेसर तथाकथित सगळं. तर माझा मुद्दा असा होता की मुळात याची जी ह्या निर्णयाची आवश्यकता होती का, म्हणजे ह्या निर्णयाची गरज होती का? तर अगदी हंगामाच्या सुरुवातीलाच शेत आधारभावाच्या वर बाजारभाव तुरीचे जेव्हा ट्रेड व्हायला लागले तेव्हाच काही लोकांचे हितसंबंध हे अडचणीत येताना दिसत होते आणि आपला शेतकरी हा स्टॅगर्ड वेने टप्प्याटप्प्याने तूर हा आपल्याकडे बाजारात आणतो आणि शेतकऱ्यांनी खूप संयमाने बाजारात तूर आणायला सुरुवात केली आणि 6,000 सपोर्ट प्राईसच्या वर तुरीचा बाजारभाव हा ट्रेड होताना दिसत होता आपल्याला. म्हणजे सरकारचा पण ताण बाजारभाव खरेदीचा थोडा कमी झालेला दिसला. आता हंगाम सुरू होऊन फक्त 3 किंवा जास्तीत जास्त 4 महिने झालेत, समजा 15 डिसेंबर पासून तर आजपर्यंत जर तुम्ही दिवस मोजले तर म्हणजे 1 क्वार्टर सुद्धा 1 तिमाही सुद्धा झाली नाही तेवढ्यात आयातीचा जो काही बोजा, कारण शेतकऱ्यांकडेच माल आहे तुरीचा म्हणजे मोठ्या प्रमाणावर माल आहे अजून पण, तर तो हा जो बोजा त्यांनी ठेवलाय तर ही इम्पोर्टची गरज होती का? तर गव्हर्नमेंटचे जे नंबर्स आहेत ते नंबर्स काय सांगतात आपल्याला की 38 लाख टनाचं प्रोडक्शन बरोबर, त्याच्यामध्ये नाफेडकडचा शिल्लक साठा, इंडस्ट्रीकडचे कॅरी ओवर्स, हे जर आपण याची जर बेरीज केली आणि 2 लाख टन जो मागच्याच वर्षी एक आपला एक आपल्या गव्हर्नमेंटने मोझांबिक बरोबर जो करार कंटिन्यू ठेवला तो 2 लाख टन पण आपण याच्यामध्ये जोडून घेतला तर असं साधारणपणे माझा मुद्दा असा आहे तुम्हाला सांगायचा की कॅरी ओवर स्टॉक्स
आणि मोझांबिकचा आधीचा 2 लाख टन एवढा मिळून आपली जी 42 किंवा 43 लाख टन आहे तर तेवढी डिमांड भागेल एवढा सप्लाय आपल्याकडे आहे मार्केटमध्ये. म्हणजे तांत्रिक दृष्ट्या तसा तुटवडा नाहीये. आणि मी जो मगाशी तुम्हाला तर्क सांगितला की तुरीला जर किफायती बाजारभाव मिळायचा असेल, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढ जर जे काही उद्दिष्ट म्हटलं जातं ते जर साध्य व्हायचं असेल तर थोडा ताण आवश्यक आहे. आणि हा मात्र असा ताण न पडू देता हा जो 4 लाख टनाचा कोटा अलाव केलेला आहे तर यामुळे तुम्ही जे विचारलं की लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म, मी बाजार कमी होणार नाही हे मला माहिती आहे, परंतु जो वाढीव प्रीमियम आपल्याला मिळणार होता सप्लाय शॉर्ट किंवा सप्लाय मध्ये थोडा ताण जो आवश्यक ताणामुळे जो प्रीमियम आपल्याला मिळणार होता, आता तो प्रीमियम बाजार ठरवतो की तो प्रीमियम कशा पद्धतीने मार्केट निमित्त शोधतं की तो ट्रिगर करून तो प्रीमियम द्यायला. जसं सोयाबीनला मार्केटने आता आपण बघितलं की मार्केटने आधार भावाच्या वर किती वर आहे सोयाबीन आणि मार्केटने काय निमित्त शोधले. बाजाराचा अभ्यास करताना आपल्याला कळतं की मार्केट काय निमित्ताच्या शोधात असतं आणि ते निमित्त तुरीच्या वाट्याला 100% येणार होतं काही ना काही. तर त्याच्यावर हा एक कॅपिंग आहे, म्हणजे एक सायकोलॉजिकल दबाव आहे. आणि हा सायकोलॉजिकल दबाव तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे लॉंग टर्म, शॉर्ट टर्म किंवा मिडियम टर्म अशा तिन्ही वे मध्ये थोडासा काम करेल एवढं मात्र नक्की. कारण अशा प्रकारच्या बातम्यांमुळे मार्केटचं सेंटिमेंट किंवा मार्केटमध्ये काही गोष्टी ह्या टिपिकली क्लासिकली काही घडतं अशा प्रकारच्या बातम्या आल्यानंतर तशा त्या घडतील. मुळात माझं मी जे म्हटलं तुम्हाला की गरज होती का, जर सरकारचेच नंबर्स पाहिले तर तशी गरज नव्हती असं माझं म्हणणं आहे. कारण सरकारचेच नंबर सांगताय की सप्लाय ओके आहे, तर मग हा एक्सेस का मागवला तुम्ही, अतिरिक्त का मागवला. आणि सप्लाय ग्लट लाईक सिच्युएशन म्हणजे दुसरा मुद्दा होता की सप्लाय म्हणजे पुरवठा वाढ जेव्हा असते तेव्हा अग्रेरियन क्राइसिस अधिक वर्स्ट होतो. थोडासा ताण जर पडत असेल आणि त्या ताणामुळे जर उद्या तुरी खालचं क्षेत्र वाढून पुढे जर आपला सप्लाय जो काही 1.5, 2, 3, 4 महिन्याचा जो एक्सेस कॅरियर लागतो आपल्याला जनरली, तर तसा आपल्या जमिनीचं तेवढं किंवा शेतकऱ्यांचं तेवढं पोटेन्शियल आहे की पुढच्या वर्षी जर ह्या वर्षी जर थोडा किफायती रेट मिळू दिला असता तर पुढच्या वर्षी कुठलीही आवश्यकता नव्हती. कारण आजपासून तुम्ही मोजाल तर 1-9 महिन्यांनी किंवा 8 महिन्यांनी नवीन क्रॉप येतं बाजारामध्ये असं. तर अनफॉर्च्युनेटली एवढंच म्हणावं लागेल की याची काही आवश्यकता नव्हती आणि शेतकऱ्याच्या ते मुद्दे येतीलच पुढे, परंतु याची आवश्यकता नव्हती आणि याचा थोडासा निगेटिव्ह प्रमाण जो प्रीमियम किंवा वरचा रेट मिळण्यासाठी जो आपल्याला अपेक्षित होता तर त्याच्यात अडचणी येतील असं वाटतं. सर मी आता नवले सरांना विचारतो की मागे एक आपण जे व्हिडिओ केले तुरीच्या जेव्हा काय म्हणतात मिल असोसिएशन कडनं मागणी होत होती तुरीच्या, त्याला सगळ्या तज्ञांचं म्हणणं हेच होतं की देशातले शेतकरी अनुपरणित शेतकरी, तर म्हणजे हे सायकल तोडण्यासाठी म्हणजे या क्षणाला जे आयातीचं जे हे घेतलेले अनुपरण केलेले, तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता, म्हणजे की पुढच्या लागवडीवर किंवा ह्याच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सरकारने ही जी काही आयात करण्याची परवानगी दिलेली आहे ती खर तर सरकारच्याच धोरणाला कथनी आणि करणीमध्ये आमचा कसा भेद आहे हे दाखवणारी अशा प्रकारची कृती आहे. आणि त्याचा अत्यंत विपरीत परिणाम हा कोरडवाहू शेतकऱ्यांवर, कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे याच्याबद्दल मला वाटतं आपल्या कोणाच्याही मनामध्ये शंका शिल्लक राहिलेली नाही. मिल असोसिएशन ही सातत्यानं दबाव निर्माण करत होती की तातडीनं अशा प्रकारच्या आयातीला परवानगी द्या. ज्या ज्या वेळी आपण या सगळ्याचा अभ्यास केला आपल्या असं लक्षात येतंय की ह्या वर्षी ही मागणी मिल असोसिएशननं खूप लवकर केली. अजून खर तर 2-3 महिने वेळ होता मागच्या वर्षीचा, त्याच्या मागच्या वर्षीचा आपण जर आढावा घेतला तर इतक्या लवकर अशा प्रकारची परवानगी ही मिल असोसिएशननी मागितलेली नव्हती, सरकारने ती दिलेली नव्हती. दीपकजी आत्ता अत्यंत बरोबर बोलले की ह्या सगळ्या आयातीच्या घोषणांमुळे एक परसेप्शन संबंध देशभर तयार होतं, मार्केटमध्ये एक संदेश जातो, कदाचित मिल असोसिएशन आणि आयातदार तातडीने ही तूर लगेच उद्या आयात करणारही नाही किंवा कडधान्य आयात करणारही नाही, परंतु आयातीला परवानगी मिळाली आहे असा संदेश ज्यावेळी बाजारामध्ये जातो त्यावेळी शेतकऱ्यांकडे जो माल त्यांनी ठेवलेला आहे
एक पॅनिक सेलिंग त्याच्यामुळे शेतकरी करतात आणि जो तुटवडा निर्माण करून थोडंफार 2 रुपये मिळवण्याची जी त्याचा हक्क आहे शेतकऱ्यांचा तो मारला जातो आणि खरेदीदारांना स्वस्तामध्ये तूर उडीद आणि कडधान्य मिळतं. त्याच्यामुळे एक परसेप्शन तयार करून अशा प्रकारच्या घोषणेचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांकडून स्वस्तामध्ये तूर आपल्या गोडाऊन मध्ये कशी जाईल याच्यासाठी हा प्रयत्न आहे असं म्हणायला नक्कीच वाव आहे. दुसरा मुद्दा हा सरकारच्या धोरणाचा आहे. सरकारने खूप नाक उंच करून आत्मनिर्भरतेची भाषणं केली, आपण सगळ्यांनी ती ऐकली. मग शेतीच्या क्षेत्रामध्ये जर आत्मनिर्भर व्हायचं असेल तर 2 आपल्याला मुख्य क्षेत्र दिसतात. एक आहे कडधान्याचं क्षेत्र आणि दुसरं आहे तेलबियांचं क्षेत्र. मोठ्या प्रमाणामध्ये तेलबियांसाठी, तेलासाठी, खाद्यतेलासाठी आजही आपण परदेशी वेगवेगळ्या देशांवर आयातीवर अवलंबून आहोत आणि म्हणून शेतीमध्ये कडधान्य आणि तेलबिया यांची लागवड कशी वाढेल हे आत्मनिर्भर होण्यासाठीची आपली प्रायोरिटी आहे कृषी क्षेत्रात. मात्र एकीकडे आत्मनिर्भरतेची भाषा करत असताना आपण जर अशा प्रकारे 7-7 वर्षाचे आगाऊ करार वेगवेगळ्या देशांबरोबर कडधान्याचे, तेलबियांचे जर आपण करणार असू आणि मोसमाच्या पूर्वी शेतकऱ्यांचे भाव पडतील अशा प्रकारचं परसेप्शन निर्माण करणाऱ्या आयातीला परवानगी देणाऱ्या घोषणा आपण करणार असू तर स्वाभाविक आहे या पिकांच्या मध्ये हमी भाव मिळणार नाही, रास्त भाव मिळणार नाही अशी भावना तयार झाल्यामुळे शेतकरी या पिकापासून दूर जातील. आपल्याला उलट करण्याची आवश्यकता आहे. ज्या गोष्टी आपण आयात करतो त्या गोष्टींची लागवड देशामध्ये अधिक होईल, त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारे आपलं वर्तन सरकारचं वर्तन हवं आहे. बरोबर त्याच्या उलट वर्तन सरकार करतंय. अशा प्रकारच्या घोषणा करायच्या, आयाती करायच्या, भाव पाडायचे आणि ज्या क्षेत्रामध्ये भाव मिळणार नाही त्या ठिकाणी शेतकरी येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करायची आणि दुसरीकडे मात्र आत्मनिर्भरतेची भाषा करायची. मला असं वाटतं ही अत्यंत खतरनाक अशा प्रकारची गोष्ट आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ही आयातीची परवानगी कधी दिली जाते आहे. देशामध्ये 500 पेक्षा जास्त शेतकऱ्यांची संघटना एकत्र आलेली आहे. दिल्लीमध्ये या सगळ्या बाबतीमध्ये प्रचंड आंदोलन सुरू आहे. हमी भावाचं संरक्षण देणारा कायदा करा याच्यासाठी संबंध देशभर शेतकरी संघटनेचं घमासान चालू आहे. त्यावेळी अशा प्रकारची आयातीला परवानगी देणं हा एक सूचक अशा प्रकारचा संदेश आहे की शेतकऱ्यांना आम्ही जुमानत नाही, शेतकरी संघटनांना जुमानत नाही, शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुद्धा आम्ही भीक घालत नाही. आम्ही मिल असोसिएशनचं हित पाहणार, आम्ही आयातदारांचं, प्रक्रियादारांचं हित पाहणार, शेतकऱ्यांना आम्ही जुमानत नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न सुद्धा याच्यातून झालाय. मला असं वाटतं ही अत्यंत दुसरी अत्यंत मोठी खतरनाक गोष्ट आहे. शेवटचा जो मुद्दा मला या सगळ्यात महत्वाचा वाटतो तो पीक पॅटर्न बदलल्याच्या बद्दलच्या बाता आपण गेले अनेक दिवस ऐकत आलेलो. विशेषतः शेतकऱ्यांचं आंदोलन ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी पंजाबच्या शेतकऱ्यांवर टीका करणारे मोठमोठाले लेख आणि मोठमोठाले भाषणं आपण ऐकले की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हमी भावाचं संरक्षण गव्हाला मिळतं आणि म्हणून मुख्यतः शेतकरी गहूच उत्पादन घेतात. त्यामुळे पिकाचं तर मोठ्या प्रमाणात उत्पादन होतच, परंतु त्याचबरोबर जमिनीची नासाडी होते, पाण्याचा दुरुपयोग होतो, जमिनीचा कस खराब होतो आणि म्हणून उपदेश केले गेले की शेतकऱ्यांनी गव्हाचं पीक सोडून जरा कडधान्य आणि तेल बियांकडे पंजाबच्या, हरियाणाच्या आणि उत्तर प्रदेशच्या सरकारच्या शेतकऱ्यांनी आलं पाहिजे. आपल्याकडे सुद्धा ऊसाचा प्रश्न आला की मग शेतकऱ्यांना उपदेश केले जातात की जरा ऊसाला खूप पाणी लागतं, जमिनीची खूप नासाडी होते, त्याची सुपीकता संपते, म्हणून जरा ऊसाचं पीक सोडून शेतकऱ्यांना उपदेश केला जातो की तुम्ही कडधान्य लावा, तुम्ही जरा तेलबिया लावा, त्याची देशाला गरज आहे. शेती हा व्यवसाय आहे हे आपण समजून घेणार की नाही हा मूलभूत प्रश्न या पार्श्वभूमीवर मला विचारायचा. धर्मार्थ स्वतःचं कुटुंब बर्बाद करत धर्मार्थ अशा प्रकारे आम्ही शेती करत आलो त्याची किंमत आम्ही भोगली आहे ना आत्महत्यांच्या रूपाने, त्याची किंमत भोगली आहे ना आम्ही आमच्या सबंध कुटुंबाचं वाटोळं करून ग्रामीण भागाची बकालता ओढावून घेऊ आणि म्हणून अशा प्रकारे उपदेश करून पीक पॅटर्न बदलणार नाही. जर खरोखर गव्हाच्या शेतकऱ्यांनी कडधान्य आणि उडीद आणि तूर आणि तेलबियांच्या क्षेत्राकडे यावं असं वाटत असेल, खरोखर आमच्या मराठवाड्याच्या, विदर्भाच्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं वाटत असेल आणि आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कडधान्य, उडीद, तूर, मूग अशा प्रकारची तेलबियांची पिकं घ्यावी आणि देशाला खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर बनवावा असं जर वाटत असेल तर ह्या सगळ्या पिकांना आधार भावाचं संरक्षण मिळेल
तेवढा भाव यांना हमीरित्या मिळेल अशा प्रकारे धोरणं घेतली पाहिजे, अशा प्रकारे घोषणा केल्या पाहिजेत, अशा प्रकारे आयात निर्यात आणि वेगवेगळ्या करारांचं धोरण घेतलं पाहिजे. ते घ्यायचं नाही, उपदेश करायचे आणि शेतकऱ्यांना 2 रुपये मिळायची वेळ आली की मग शेतकऱ्यांना मातीत घालणारं धोरण घ्यायचं. मला असं वाटतं ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे, शेती बर्बाद करणारी गोष्ट आहे, देशाला पारतंत्र्यात ढकलणारी गोष्ट आहे आणि माती आणि शेती याच्याशी गद्दारी करणारी गोष्ट आहे, हे आपण या संदर्भात समजून घेतलं पाहिजे. आता हा एक मला विचारायचं होतं, ते दोघांनाही प्रतिक्रिया अपेक्षित की आता संसदेत अधिवेशन चालू आहे, तर त्याविषयी म्हणजे शेतकऱ्यांनी या आयातीच्या विरोधात कसा पाठपुरावा केला पाहिजे की जेणेकरून सरकारवर एक प्रकारे दबाव येईल की या प्रकारचे जे सेंटिमेंटल इम्पॅक्ट करणारे जे निर्णय असतात ते घेतले जाऊन. आणि दुसरं म्हणजे एक तांत्रिक गोष्ट ही होती की मोझांबिक मधनं आता जी 2 लाख टन आयातीची जी मान्यता दिलेली ती म्हणजे आता मोझांबिक मधलं पीक ऑक्टोबर मध्ये, तर आता ही मान्यता देऊन त्याचा सेंटिमेंटल इम्पॅक्ट राहील की नाही म्हणजे असं यावर जर आपण सांगू शकला. आधी दीपक सरांनी हो, तर त्याच्यात आता असं आहे की पूर्व आफ्रिका जो आहे त्याच्यामधनं ऑगस्ट सप्टेंबर मध्ये तूर आपल्याला जनरली मिळत असते, तिथनं मोठी आवक असते. आणि यावर्षी आपल्याकडे म्यानमार मध्ये जे काही पॉलिटिकल टेन्शन्स आहेत आत्ता, त्यामुळे तिथली अवेलेबिलिटी असं म्हणतंय की 1 लाख टनाच्या वर तिथे तूर अवेलेबल नाही आहे असं म्हणताय. तर मग मोस्टली फोकस पूर्व आफ्रिका आहे आत्ता. आणि जसं तुम्ही म्हणालात की मोझांबिक आहे, नंतर मलावी, टांझानिया, हायती, केनिया, हा केनिया, तर हे जे काही देश आहेत असे, तर आता यातनं गोळाबेरीज करून ते लोक पॉसिबिलिटीज आता चेक करतील की किती येऊ शकते बेसिकली. तर तुम्ही जो मुख्य प्रश्न विचारलेला, तर त्याला एक साधं उत्तर असं आहे की हे बघा, आपलं ओव्हरऑल कडधान्यांच्या बास्केटमध्ये रबी आणि खरीपचं जर आपण प्रपोर्शन बघितलं तर आपल्या काय काय लक्षात येतं की साधारणपणे चणा ही सगळ्यात मोठी कम्युनिटी आहे हरभरा, तिचा फार मोठा वेटेज आहे त्याच्यात, त्यानंतर तूर आणि बाकी मग उडीद मूग या सगळ्या कडधान्य आहेत. तर आपली या वर्षाचं एस्टिमेट जर गव्हर्नमेंटचं प्रमाण मानलं आपण तर 244 लाख टन किंवा घडीभर 2.5 कोटी टन प्रोडक्शन आहे, वेरॅज आपली डिमांड आहे 2.75 कोटी टन किंवा 240 लाख टन, म्हणजे 31 लाख टनाचा गॅप पडतोय आपल्याला फक्त. तर मला असं म्हणायचं आहे की मागच्या वर्षी जर तुम्ही नंबर्स बघितले DGFTचे तर किती म्हणजे इम्पोर्ट किती होतो त्याचे जर नंबर पाहिले तर काही गोष्टी आपल्या लक्षात येतात की जेवढं कोटा होता तेवढा त्या तुलनेमध्ये, जसं त्यांनी आता मागे बघितलं की मूग, त्यांचं म्हणणं की जसं आता डॉक्टर नवले सरांनी सांगितलं आपल्याला की एवढ्या लवकर काय गरज होती, तर बरोबर आहे की काय म्हणजे आतापासून काय गरज होती आणि उद्देश काय त्यांचा नेमका जर अवेलेबिलिटी नाहीये तर हे जे प्रश्न आहेत, तर महत्वाचे ते मुगाचं एक उदाहरण असं आहे याच्यामध्ये की मागच्या वर्षी मूग प्रक्रियादारांना 1.5 लाख टनाचा कोटा एक्सपेक्टेड होता आणि सरकारकडून या संदर्भात लवकर निर्णय त्यांना अपेक्षित होता, पण मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कोटा जाहीर झाला आणि त्यावेळेला इंटरनॅशनल मार्केटमध्ये ते अवेलेबिलिटी नव्हती मुगाची. मग त्यांचं असं म्हणणं आहे की 50-60 हजार टनच आयात झाली, म्हणजे निम्माच आयात झाला शशांकजी याच्यात बघा, म्हणजे निम्माहून कमी. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तो मागच्या वर्षाचा जो अनयूज राहिलेला आहे तो यावर्षी जोडून द्या. आणि पण आता मुद्दा असा आहे की 60 हजार टन इम्पोर्ट झाल्यावर मुगाचा ऍव्हरेज भाव काय होता, याचा अर्थ असा होता की मुगाचे भाव फार फार महाग नव्हते, याचा अर्थ डोमेस्टिक सप्लाय ओके होता. कारण 60 हजार टनाने तर काय डोमेस्टिक, कारण आपली जी मुगाचं एकूण प्रोडक्शन आणि डिमांड बघितलं 1-3 ते 4 मिलियन टनाच्या आसपास, म्हणजे जो काही नंबर जातो उडीद मूग यांचा, तर माझा मुद्दा असा सर्वप्रथम असा आहे की आपलं एक्झॅक्ट कन्झम्पशन किती आहे याचा जो काही नंबर आपल्याला एनएसएस असो किंवा अन्य काही सोर्सेसमधनं, आपण जेव्हा मल्टिपल सोर्सेसमधनं कन्झम्पशनचा नंबर्स तपासण्याचा प्रयत्न करतो तर त्यावेळेला फार काही इम्पोर्ट नसताना सुद्धा हा जो 2.5 कोटी टनाचा जो साईज आहे आपल्याकडे जेवढा इनहाऊस डोमेस्टिक तयार होतो, तर तो बऱ्यापैकी आपल्या प्राइसेस
चा जर बघितल्यात या मार्केट मधल्या आपल्या खुल्या बाजारातल्या म्हणजे एपीएमसी प्राइसेस, तर असं लक्षात येते की फार काही इम्पोर्ट नाही केला तरी आपलं म्हणजे भागून म्हणजे होऊ शकतं, आपली गरज भागू शकते. तर आता तुमच्या मुख्य प्रश्नाला उत्तर असं आहे की आपले किती खासदार बसतात मिनिस्ट्रीमध्ये वाणिज्य मंत्रालयात किंवा पंतप्रधान कार्यालयात जाऊन आणि ते क्रॉप बॅलन्स शीट चेक करतात का? म्हणजे तुरीचं जर तुमच्याकडे 40 लाख टनापर्यंत जर अनुमान आहे, मागचा 3-4 लाख टनाचा शिल्लक साठा आहे, त्यानंतर तुमचा 2 लाख टन मोझॅम्बिक वरून तो येणारच आहे कारण आपण आंतरराष्ट्रीय करार आहे 2 सरकारांमधला, आता ते अपरिहार्य पुढचे 5 वर्ष असं गृहित धरलं आपण समजा, तर असं मिळून जर आपल्याला डोमेस्टिक रिक्वायरमेंट पूर्ण होते आपली तर इम्पोर्ट का करायचा, हा जो काही क्वेश्चन विचारला गेला पाहिजे, प्रश्न विचारला गेला पाहिजे त्यांना की क्वार्टर ऑन क्वार्टर सप्लाय किती, क्वार्टर ऑन क्वार्टर तुमचा डिमांड किती आहे, कॅरिओवर्स किती आहेत, याची तांत्रिक चर्चा जोपर्यंत आपले निवडून दिलेले लोक तिथे जाऊन करत नाही तोपर्यंत त्यांना क्लॅरिटी येणार नाही की हा काय खेळ होतोय. मग डॉक्टर नवले सर म्हणतात तो वेगळा खेळ होणार, फक्त हे इम्पोर्टचं फक्त सायकोलॉजिकल हत्यार वापरायचं आणि प्राइसेस डिप्रेस करायच्या आणि तो मटेरियल स्वस्त घेऊन पुढं तो महाग विकायचा किंवा त्याची स्पेक्युलेशन करायचं. म्हणजे आज आता बघा की आता त्यांच्याकडे हा सुद्धा तर्क नाही की फार्मरकडे माल नाहीये, तर फार्मरकडे माल आहे. इवन उडीद सुद्धा आज तुम्ही आपल्या एपीएमसी मध्ये चेक केलं तर उडीद सुद्धा आहे फार्मरकडे. आता तूर तर आत्ता सुरू झालेला आहे. म्हणजे आज फार्मर्सकडे सर्वाधिक माल असताना तुरीसारखा, तर त्या प्राइसेस डिप्रेस करण्याचं हे धोरण आहे का किंवा तुम्ही सायकोलॉजिकल दबाव तयार करताय का? आणि जसं नवले सरांनी म्हटलं की त्यातलं किती इम्पोर्ट होणार हा सुद्धा क्वेश्चन मार्क आहे. जसं म्यानमार मध्ये पॉलिटिकल टेन्शन आहेत, तर आणि पूर्व आफ्रिकेतले जी अरायवल आहे त्याला अजून वेळ आहे. तर हा जो काही सायकोलॉजिकल ही जी काही टांगती तलवार आहे, तर ही तुम्ही का आमच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर ठेवताय? म्हणजे मला असं म्हणायचं की आज आपल्याला आपल्यासारख्या लोकांना एक लिमिटेड ऍक्सेस आहे, पण ज्यांना चांगला ऍक्सेस आहे ते तरी असे क्वेश्चन करताय का पार्लमेंटमध्ये किंवा वाणिज्य मंत्रालयामध्ये किंवा जे प्रोसेसर्स असं एकतर्फी सगळं लॉबिंग करतात, तर शेतकऱ्याच्या साईडनं कोणी ऍडव्होकसी किंवा लॉबिंग करतंय का? तर कोणी करत नाहीये, हा माझा मुद्दा आहे प्रामुख्याने. आणि ज्यांनी जो करायला पाहिजे त्या लोक ते लोक अजिबात म्हणजे इलिटरेट आहेत या सगळ्या लोकप्रतिनिधीचे लोक आहेत, किंवा त्यांच्या इलिटरेट म्हणजे त्यांची लिटरसी वेगळ्या बाबतीत चांगली आहे, परंतु सांगण्याचा मुद्दा असा आहे की त्यांच्या फायद्याच्या किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमात हे विषय येत नाही. शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ जी फक्त बोलण्याचीच भाषा आहे, आपण सेंटरला किंवा हायर पॉवरला आपण क्वेश्चन करतोय हे मला मान्य आहे, परंतु आपले जे तूर उत्पादक मतदारसंघ तिथले खासदार मंडळ आहे त्यांनी किती वेळ दिला इम्पोर्ट होऊ नये यासाठी, ते किती भांडलेत, त्यांनी किती क्रॉप बॅलन्स शीटचा डिमांड सप्लाय कॅरी ओव्हर्स इम्पोर्ट याचा किती अभ्यास केला, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ही एक गोष्ट नाहीये, खूप लोकांना क्वेश्चन करायला पाहिजे. शशांकजी, जसं भाजीपाल्याचे भाव मायनस त्याचा इन्फ्लेशन रेट असताना सुद्धा इंग्रजी मीडिया किंवा सगळा मीडिया भाजीपाल्याचे फोटो टाकतो, हे जे परसेप्शन क्रिएट करण्याचं माध्यम असतील पॉलिसी मेकर्स असतील किंवा हे सगळे सोकॉल्ड सगळे अनालिस्ट असतील, हे जे काही क्रिएट करताय ह्यांना सगळ्यांना मला असं वाटतं की क्वेश्चन प्रश्न विचारणं आणि हे आता सगळ्यात राहिला शेवटी शेतकऱ्याने, तर प्रत्येक तूर उत्पादकाने हा प्रश्न विचारला पाहिजे. तर आपण विचारत नाहीये ते प्रश्न कोणी, ऍग्रोन डिजिटल सारखं किंवा आपल्यासारखी अगदी जे अल्पमत आहेत समजा आता हे असं विचारणाऱ्यांमध्ये, तर प्रश्न विचारण्याची प्रक्रिया आपण थांबवलेली आहे आणि आपण ही सगळ्याच प्लॅटफॉर्मला आपण हे प्रश्न विचारले पाहिजे, हा मुद्दा माझा आहे. सेशन सर नवले सर आपण प्रश्न देऊ शकता का? मी खर तर समर्थन करेल दीपक सरांचं की त्यांनी बरोबर मुद्दा पॉइंट आउट केला. जोपर्यंत संसदेमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूनं अभ्यासपूर्वक क्रॉप बॅलन्स शीट तपासून त्याची आकडेवारी तपासून आयात निर्यातीच्या बद्दलची वस्तुस्थिती मांडणारी माणसं ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूनं उभी राहत नाही, तोपर्यंत एक मोठा दबाव तयार होणार नाही हे दीपक सरांचं म्हणणं, जे त्यांनी अनेक वेळा खरं तर वेगवेगळ्या माध्यमातून मांडलेलं आहे. मी अत्यंत मनापासून त्याचं स्वागत करतो आणि त्याचं समर्थन करतो. दुसरा मुद्दा जो आपल्या चर्चेमध्ये आला तो पीक निहाय शेतकऱ्यांची एकजूट सुद्धा अत्यंत महत्वाची बाब आहे. भावी काळात आपल्याला त्याच्यासाठी जावं लागेल.
हे दबाव गट आपण जर पीक निहाय उभे करू शकलो तर आपल्या आपल्या पिकाच्या एकूण आयातीच्या निर्यातीच्या प्रक्रियेच्या आधारभावाच्या धोरणाच्या संदर्भामध्ये हा शेतकऱ्यांच्या वतीनं पीक निहाय शेतकऱ्यांच्या एकजुटीच्या माध्यमातून आपल्याला संघर्ष पुढे न्यावा लागणार आहे. तिसरी महत्वाची जी गोष्ट आता दीपक सरांच्याही जी बोलण्यात आली ती परसेप्शनच्या विरोधामध्ये सुद्धा एक आभासी अशा प्रकारचं परसेप्शन निर्माण करून शेतकऱ्यांना मातीत घालण्याचं जे एक मोठं कारस्थान या बड्या कॉर्पोरेट कंपन्या त्यांचे हितरक्षक आणि या सगळ्या एका विशिष्ट सेक्शन कडून वारंवार होत आहे त्याच्या विरोधात एक व्यापक आरपार लढाईची अत्यंत आवश्यकता आपल्या सर्वांना वाटते आहे. अॅग्रोवनचं यासाठी अभिनंदन आहे की अॅग्रोवन नेहमीच व्हिसल ब्लोअरचं काम करीत आलेलं आहे. म्हणजे जे शेतकऱ्यांवर संकट नंतर येणार आहे किंवा पुढे येऊ घातलेलं आहे त्याचा अचूकपणाने अंदाज बांधत शेतकऱ्यांना जाग करण्याचं काम तुम्ही सगळी अॅग्रोवनची मंडळी करत आलेला आहात. शेतकरी संघटनांची जबाबदारी तितकीच महत्वाची आहे की त्यांनी सुद्धा अशा प्रकारे व्हिसल ब्लोअरचं काम केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांवर या सगळ्या संदर्भामध्ये जे काही संकट येऊ घातलेलं आहे ते शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाणं त्यांच्या जाणीवा त्या संदर्भामध्ये उंचावणं आणि लोकप्रतिनिधींवर आपापल्या मतदारसंघामध्ये त्या संदर्भामध्ये दबाव निर्माण करणं हे सुद्धा येत्या काळामध्ये या सगळ्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आवश्यक बाब आहे. एक मला हालचाल महाराष्ट्रामध्ये दिसते आपल्या माध्यमातून तिचं स्वागत मला करावं असं वाटतं. नाशिकच्या पट्ट्यामध्ये कांदा उत्पादकांनी एकत्र येत कांदा उत्पादकांची संघटना बांधण्याचा काही प्रयत्न सुरू केलेला आहे. मला असं वाटतं अॅग्रोवननी पण त्याला बऱ्यापैकी पाठिंबा दिला त्याच्या त्यांची सगळ्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवल्या ही एक चांगली सुरुवात आहे. अशा प्रकारे पीक निहाय शेतकऱ्यांच्या संघटना शेतकऱ्यांचे जागरूक गट जसं आता डाल मिल असोसिएशन अत्यंत जागरूकपणाने डाल मिल च्या बद्दलच्या हितासाठी काम करते तसंच उडीद उत्पादक कडधान्य उत्पादक तेलबिया उत्पादकांची संघटना त्यांच्या हितासाठी जर अशा प्रकारे केवळ आंदोलन नाही अशा प्रकारचा पॉझिटिव्ह दबाव निर्माण करणं अभ्यास करणं लोकप्रतिनिधींवर त्याबद्दलचे दबाव आणणं यासाठी उद्या काम करू लागली. दूध उत्पादकांची संघटना त्याबद्दल काही काम करू लागली दुधाच्या बाबत काम करू लागली उद्या तेलबियांची वेगळी संघटना भाजीपाला उत्पादकांची वेगळी संघटना हे समूह संघटना आपल्याला उभ्या कराव्या लागतील. जसं आपण ह्या सगळ्या पिकांची व्हॅल्यू चेन डेव्हलप करण्यासाठी आग्रही आहोत त्याच प्रकारे या सगळ्या पिकाची पीक निहाय शेतकऱ्यांचे दबाव गट किंवा संघटना सुद्धा येत्या काळात आपल्याला जाणीवपूर्वक त्यांना आपल्याला आकार द्यावा लागेल. शेवटी दीपक सर म्हणाले त्याच्याशी मी सहमत आहे की हे आपल्यालाच करावं लागेल. आपली ताकद आज किती आहे हा भाग आलाय का परंतु आपल्या निष्ठा शेती माती आणि शेतकऱ्यांची अत्यंत निगडीत असल्यामुळे ही जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागेल. ज्यांच्या निष्ठा धर्म जात आणि जे सिडो इश्यूज आहेत त्यांच्यावर राजकारण करत पोळी भाजण्याच्या आहेत त्यांच्याकडून मला वाटतं फार अपेक्षा करता येणार नाही. किंवा ज्या लोकांना केवळ स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठीच वेगवेगळे विषय चवेसाठी चगडायला लागतात मग कधी कंगणाचा तर कधी आणखीन कोणाचा विषय हेच त्यांचे प्राईम इश्यू असतात त्यांच्याकडून किती अपेक्षा करायची हा तुमच्या आमच्या समोरचा प्रश्न आहे. परंतु अॅग्रोवन सारखी माध्यम आणि दीपक चव्हाण आहेत आमचे रमेश सर आहेत फेसबुकचा व्हॉट्सअपचा वापर करून शेतकऱ्यांची पोरं वेगवेगळं काम करतायत काही शेतकऱ्यांच्या एनजीओज आहेत काही शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन आहेत काही शेतकऱ्यांची मुलं जी आता उद्योग क्षेत्रामध्ये येऊ घातलेली आहेत या सगळ्यांनी समन्वय साधत एक व्यापक एकजूट याच्यासाठी दबाव गटाच्या रूपाने आपल्याला उभी करावी लागेल. मला असं वाटतं तो एक मार्ग होऊ शकतो शेतकऱ्यांचं दुःख दूर करण्याचा. तर एकंदरीत बघता जसं सोयाबीनच्या वेळेला पण त्यांनी बरेच म्हणजे इंडस्ट्रीकडनं हे प्रेशर आलं होतं की किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हे घेतले जात होते की जी रॅली येत होती सोयाबीनमध्ये ती कशी तरी तोडायची. तसंच या केसमध्ये इव्हन कांद्याच्या बाबतीत त्यांनी केलं पण सोयाबीनमध्ये फक्त ते यशस्वी झालं नाही पण कांद्याच्या बाबतीत आणि कडधान्यांच्या बाबतीत होताना दिसत असेल तर अशा वेळेला पॅनिक सेलिंग किंवा एकदम घाबरून जाऊन सेलिंग होईल का आणि त्यासाठी काही शेतकऱ्यांसाठी संदेश देता येईल का दोघांनाही प्रश्न. मला दीपक सर तुम्हीच बोला अगोदर. हॅलो हा ठीक आहे ओके ओके. तर
आता यामध्ये असं आहे की अजून आपल्याला 8 महिने काढायचे आहेत शेतकऱ्यांना, आणि याच्यातला तांत्रिक मुद्दा असा आहे की थोडा अवेलेबिलिटीचा इश्यू आहे तुरीचा म्यानमार मधनं इमिजिएट. आणि जसं इंडस्ट्री सोर्सेस किंवा जे काही आपल्याला माहिती मिळते की हा आफ्रिकेतला सप्लाय पण थोडासा अजून वेळ आहे ऍम्पल प्रमाणात अवेलेबल व्हायला असं. तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीचं म्हणजे नुकसानीचे रिपोर्ट्स महाराष्ट्र आणि कर्नाटकामधले प्रोडक्टिव्हिटी म्हणजे इंडस्ट्री किंवा अन्य लोक जे सांगतात की आपली पर हेक्टर प्रोडक्टिव्हिटी किंवा एकूण उत्पादन जे आता सुरुवातीचं एस्टिमेट आपलं 41 लाख टनाचं होतं, नंतर आता 38 पर्यंत कमी झालं असं. तर जर आता याच्यामध्ये पाईपलाईन मध्ये नेमकं उत्पादन किती आहे ते ट्रॅक करणारी आपल्याकडे कॉन्क्रीट ऑथेंटिक अशी यंत्रणा व्यवस्था नाहीये, तरीही शेतकरी मला स्वतःला पर्सनली असं वाटतं की आता शेतकरी स्वतः विकताना थांबून विकतो, कारण उद्या मान्सून आणखीन थोडा लेट झाला किंवा काही इश्यू झाले आपल्याकडे. यावर्षी तुरीखालचं क्षेत्र वाढणार आहे हे नक्की आहे, त्याच्यात काही दुमत नाहीये. परंतु शेतकऱ्यांनी अशा वेळेला काय स्ट्रॅटेजी ठेवावी, तर बऱ्याचदा प्रत्येक स्ट्रॅटेजीचा एक टाइम असतो किंवा थांबून विकणं. कधी कधी जसं आपल्याकडे उडीद विकून निघून गेला शेतकरी, आज उडदाचे भाव हंगामापेक्षा थोडेसे कमीच आहेत, तर त्या केसमध्ये थांबून विकणं हे दरवेळीच ही बेस्ट स्ट्रॅटेजी नसते दरवेळीच. म्हणजे ते डिपेंड्स की तुमच्याकडे पाईपलाईन मध्ये मटेरियल किती आहे आणि ग्लोबल फंडामेंटल्स कसे आहेत, किंवा विकून निघून जाणं थांबून विकणं, किंवा मग असे जे काही आपण जे वेगवेगळे क्रायटेरिया लावतो. तर मला असं म्हणायचं की तुरी संदर्भात आता ज्याही शेतकऱ्यांकडे म्हणजे ज्यांच्याकडे माल असतील आता इथून पुढच्या काळामध्ये, तर इमिजिएट आधार भावाच्या खाली बाजार भाव जावेत असं काही एवढा काही सप्लाय नाहीये आपल्याकडे. आणि इम्पोर्ट जरी आपण ऍड केला समजा तरी सुद्धा नाहीये, आणि गव्हर्नमेंटचा सपोर्ट प्राईसचा खरेदीचा मेकॅनिझम आहेच, त्यामुळे सपोर्ट प्राईसचा आणि नाफेडच्या खरेदीचा एक बेस आहे, त्या बेसच्या वर प्राइसेस टिकतील एवढी आशा आणि एवढीच क्लॅरिटी आता आहे. फक्त मला पर्सनली विचाराल तर त्या पलीकडे मला काही जास्त आपण सांगू शकत नाही. शेवटी कधी कोणी विकावा हा प्रत्येकाची आर्थिक अडचणी आणि या सगळ्या गोष्टी वर, आणि मार्केट ही खूप डायनॅमिक गोष्ट आहे, प्राइसेस खालीवर होत राहतात. एका मार्केट काही असं एका दिशेने किंवा असं बऱ्याचदा ते बदलतं दरवेळीमध्ये. जसं तुम्ही सोयाबीनचा संदर्भ जोडलायला की सोयाबीनमध्ये गव्हर्नमेंट किंवा हेल्पलेस कोणी काही करू शकत नव्हतं, कारण त्याला आपल्याकडे ग्लोबल जी काही सोया तेलाचे आणि पाम तेलाचे बाजार भाव आहे ते ग्लोबली एवढे महाग होते, आणि सोया मिल म्हणजे डी ऑइल्ड केकचे पण भाव ग्लोबली एवढे प्राइस पॅरिटी त्याची उंचावलेली होती. आणि त्या आणि ज्या पद्धतीने ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत आपला एक्सपोर्ट झालेला आहे सोया मिलचा, त्यामुळे आपल्याकडे सरप्लस तो निघून गेलेला आणि मार्केटने मस्त मोठा प्रीमियम घेतला सरप्लस निघून गेल्यानंतर. त्यामुळे खूप गोष्टी याच्यात मॅटर करतात, खूप गोष्टी काम करतात. दरवेळीच आपण अशी क्लिअरली क्लॅरिटी देऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल सोयाबीनच्या संदर्भात आपण आता म्हणता येतं आपल्याला की या ज्या प्राइसेस आहेत तर ह्या किफायती आहेत किंवा या प्राइसेसला तुम्ही टप्प्याटप्प्याने निघून जाऊ शकतात, कारण एप्रिल पासून फंडामेंटल थोडेसे असं दिसते की थोडंसं सोयाबीनच्या संदर्भात सांगायचं तर एप्रिल पासून असं दिसतं की पाम तेलाचा सप्लाय हा सुधारू शकतो असा एक सूर आहे. त्याच्यानंतर जे शिपिंग प्रॉब्लेम होते ब्राझील अर्जेंटिनाचे, तर ते थोडेसे प्रॉब्लेम कमी होऊन तिथला जो काही सीझनल सप्लाय आहे तो इम्प्रूव्ह होऊ शकतो. आपल्याकडे मोहरीचा सप्लाय जो आहे तर तोही आता एप्रिल पासून डोमेस्टिक ऑइल सीड ची अवेलेबिलिटी थोडीशी सुधारेल. त्यामुळे हे तीन फंडामेंटल एकत्र केल्यानंतर आणि पुढे आपला सप्टेंबर पासून आपल्याला क्रॉप मिळायला लागतं, तर असा एक मॅक्रो व्ह्यू जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण म्हणतो की चला 5,300-5,400 रुपये रेट ठीक वाटतो आपल्याला. तर तो पर्सनली मी तर जे केलं असतं तेच सांगतोय किंवा अशा केसेसमध्ये काही क्लॅरिटी येते की कुठं थांबावं. जसं आपण ऑक्टोबर मध्ये आपण क्लिअरली म्हटलेलं होतं की सोयाबीनसाठी आपण थांबायला पाहिजे असं. आता थांबल्यानंतर आपल्याला 3,800 जी रॅली आली पुढं 3,800-4,000 मोठी रॅली आली, आणि ज्या वेळेला प्राइसेस वाढून कन्सोलिडेट होतात त्यावेळेला कसं कोणी विकावं हा ज्याचा त्याचा विषय असतो. परंतु शेतकऱ्याच्या संदर्भाने एवढं नक्की सांगता येतं की थांबण्याचे म्हणजे माल थांबण्याचे रेट कुठले आणि हळूहळू स्लोली विकून निघून जाण्याचे रेट कुठले याची क्लॅरिटी येते. ती दरवेळीच वर्षभर असेल असं नाही, पण मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा ती तशी क्लॅरिटी येते तेव्हा तेव्हा आपण त्या गोष्टी शेअर करतो. जसं उडदाचं उदाहरण दिलं मी, उडदाला जे शेतकरी थांबले त्यांना आता भाव उडदाचा भाव सीझन मध्ये चांगला होता,
मक्याचे शेतकरी थोडे थांबले मध्ये, जे थांबले त्यांना थोडासा आता किंवा रबी मध्ये जे लोक थोडस थांबतील म्हणजे घाई करणार नाही त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये एक दिसते खूप मोठ्या प्रमाणावर मक्याचा एक्सपोर्ट झाल्यामुळे आपल्याकडे जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये एक डिमांड सप्लाय मध्ये जो आवश्यक ताण असतो तो ताण येऊ शकतो, त्यामुळे प्रायसेस अप्रिशिएट होऊ शकतात. तर असं खूप तसं जर आता तुरीचा जो सप्लाय बॅलन्स शीट आहे पुढच्या 8 महिन्याचा जर त्याच्यात इम्पोर्ट जर आपण ओढला समजा, तर इम्पोर्ट ओढल्यावर आज स्टॉकिस्टला जे फ्युल मिळत होतं की अरे इम्पोर्ट तुरीचा स्टॉक करण्यामध्ये, तर तो बघतो की मी ज्या वेळेला लिक्विडेशन मध्ये करेल त्यावेळेला इम्पोर्टचा दबाव राहील 4 लाख टनाच्या कोट्याचा. आणि गव्हर्नमेंटने ते आतापासूनच तो बरोबर सायकोलॉजिकल इम्पॅक्ट असा केला की तुम्ही ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे आपलं नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पहिलं क्रॉप पहिली अरायव्हल येते, तर त्या हिशोबाने सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जर दिवाळीच्या वेळेला जो काही प्राइस अप्रिशिएशन दिसलं असतं तुरीमध्ये तर त्याच्यावर त्यांनी तो 4 लाख टनाचा ओझं आणून ठेवले. त्यामुळे आता स्टॉकिस्ट सुद्धा कोणत्या म्हणजे त्याचं जे अक्युम्युलेशन आहे त्याचं जे बाईंग आहे तुरीमधलं तर तो विचार करणार की एक महिन्याचं इन्व्हेंटरी जेव्हा तुटवडा असेल तेव्हा बाजारात 1-1.5 महिन्याची इन्व्हेंटरी आहे सगळी इम्पोर्टची, तर तो जे जो ताण आवश्यक होता मी वारंवार त्या शब्दाकडे जातोय की तो ताण यांनी कमी केलाय आणि त्यामुळे प्रायसेस या स्टेबल टू आपण म्हणूया की साधारणपणे त्या दिशेने राहतील. हे जे काही मॅक्रोचे सपोर्ट प्राईसच्या वर प्राइसेस राहतील आणि पावसाळ्यावर आतापासून स्पेक्युलेशन करणं त्यात काही अर्थ नाहीये पाऊस हे असं तसं. तर मोठा मोठी ग्रॉसली आपल्याकडे ह्या इम्पोर्टमुळे तुरीचं जे बॅलन्स शीट आहे सप्लाय डिमांडचं तर त्याच्यामध्ये सप्लाय साईड थोडी इम्प्रूव्ह झालेली या बातमीमुळे किंवा ह्या इम्पोर्टमुळे ह्या नंबर्समुळे, तर त्या हे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. या हंगामात शक्यतो असं दिसून येतं की विक्रमी उत्पादन झालंय पण बाजारभाव वाढले असं बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी म्हणजे शशांकजी याच्यात एकच गोष्ट जोडेल मी. आपल्याकडे सोईंग नंबर्स खूप चांगले येत आहे पण गेल्या 2 वर्षापासून जवळपास सगळीकडे हा फिनॉमिना आहे आपल्या इंडियन क्रॉप याच्यामध्ये की सोईंग नंबर्स खूप चांगले येतात पण पर एकर प्रोडक्टिव्हिटी खूप शेवटच्या टप्प्यात आता जसं बघा चण्यामध्ये जो काही पाऊस आला आता मध्ये तर सगळीकडनं बातम्या सुरू झाल्या की चण्यामध्ये तर सोईंग नंबर चांगले येतात पण यील्ड कमी येतोय आपल्याकडे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं मगाशी की दरवर्षी डिमांड ही 10 लाख टनाने नवीन क्रिएट होते पल्सेसमध्ये शशांकजी, हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे की दरवर्षी 10 लाख टनाची डिमांड नव्याने ऍड होते. आपलं प्रोडक्शन हळूहळू इम्प्रूव्ह होतोय. आज 240 किंवा 250 लाख टनापर्यंत आणलो आपण, 30 लाख टनाचा गॅप राहिला. आता हा 30 लाख टन आता पुढच्या वर्षी याच्यात आणखीन 10 लाख टन ऍड होणार आहे. त्यामुळे कडधान्य शेतीत इतकी चांगली अपॉर्च्युनिटी फार्मरच्या उत्पन्न वाढीसाठी आणि जर हे इम्पोर्टचं नाटक जर बंद केलं तर आपल्याकडचं क्षेत्र पण वाढेल आणि चांगलं पैशामुळे यील्ड कसं वाढतं की जेव्हा शेतकऱ्याला 4 पैसे मिळतात तेव्हा त्याच्यात तो क्वालिटी इनपुट टाकून त्याचं यील्ड सुधरतो. आज आपल्याकडे खूप चांगल्या बातम्या आहेत नगर जिल्ह्यामध्ये बियाणं बदल केल्यानंतर तुरीचे खूप चांगले क्वालिटी वाईज आणि क्वांटिटी वाईज एकरी नंबर्स खूप चांगले आलेले आहेत म्हणजे उत्पादन खूप वाढलंय. तर शेतकऱ्याला जर तुम्हाला प्रेरित करायचं असेल क्वालिटी वाईज उत्पादन किंवा यील्ड वाढवायला तर त्याला भाव चांगले मिळाले पाहिजे. म्हणजे मी तर म्हणतो सगळ्याच पल्सेसमध्ये म्हणजे चणा 5-6 ते 7 हजार आणि तूर म्हणाल तर 8 ते 12 हजार मध्ये तूर ट्रेड व्हायला पाहिजे आणि मूग उडीद हे 10 हजार तर खाली यायलाच नको. हे खरंच आणि तेवढं आपल्या भारताचं पोटेन्शियल आहे तेवढं ग्राहक तेवढं खर्च करू शकतो हे सगळं थोतांड आहे या सगळ्या लोकांचं आणि ते थोतांड खरं तर तोडलं पाहिजे. पण आपल्याला जो व्हॉइस पाहिजे आपल्या बाजूने बोलण्याचा तो आपल्या बाजूने नॅरेटिव्ह सेट करण्याचा तर तसं नाहीये. आणि सरकारला जर एवढी अडचण पडत असेल अवेलेबिलिटीचं तर अवेलेबिलिटी उपलब्धता कमी पडेल हे तर अतिशय बोगस नॅरेटिव्ह आहे. काय उपलब्धता कमी पडत नाही आपल्याकडे, असते माल असतो आपल्या पाईपलाईनमध्ये. नंबर सांगतात किंवा वर्ष उलटून गेल्यानंतर जेव्हा तुम्ही भाव चेक करतात होलसेलचे तेव्हा तुम्हाला कळतं की हे जे अवेलेबिलिटीची बोंबाबोंब करत होते की नाही इम्पोर्ट नाही केला तर उपलब्धता राहणार नाही निदान शॉर्टेज क्रिएट होईल. पण मग तुमचे नंबर्स तुम्ही जेव्हा इम्पोर्टचे नंबर्स आणि डोमेस्टिक प्रोडक्शनचे नंबर सगळे मिळून बघतो आपण अरे कुठेही शॉर्टेज नव्हता. तर सांगण्याचा मुद्दा हे खूप गोष्टींना क्वेश्चन केलं जाऊ शकतं फक्त क्वेश्चन करणाऱ्यांना आता काही जागा किती काही स्पेस नाहीये किंवा तसे प्रश्न विचारले जात नाही मीडियामधनं किंवा लोकप्रतिनिधी विचार तर हा आणखी परत वेगळा मुद्दा होतो. पण ग्रॉसली हे आपली डिमांड दरवर्षी वाढते आणि कडधान्याच्या शेतीला पोटेन्शियल खूप आहे तर आपण आपल्या शेतकऱ्यांना प्रेरित करायला पाहिजे चांगले रेट देऊन हा माझा मुद्दा होता आणि ते दिलं जात नाही. आणि हे सगळे बोगस सगळे नॅरेटिव्ह आणि बोगस सगळे पॉलिसीज आणि हे सगळं चालून दरवेळी डिप्रेस केलं जातं फार्मरला. हा प्रश्न कोणी विचारणार आहे का आता
की इम्पोर्ट केल्यामुळे जो आम्हाला 2-3 हजार टन पर क्विंटलचा प्रीमियम मिळणार होता हे जर आमचं नुकसान आहे. तुम्ही सपोर्ट प्राइस दिले तुम्ही काय, तुम्ही सपोर्ट प्राइस तुमच्या ग्राहकांना सप्लाय किंवा तुमचा जो काही प्रोग्राम आहे रेशनिंगचा त्यासाठी तुम्ही घेता, तुम्ही काही शेतकऱ्यांचं खूप कल्याण व्हावं म्हणून काही तुम्ही आधार भावाने खरेदी करत नाही. पण माझा मुद्दा असा आहे आता सपोर्ट प्राइस मिळाली पण सपोर्ट प्राइसच्या वर हे प्रोसेसर लोक असं सांगतात की शेतकऱ्याला सपोर्ट प्राइस मिळाली ना बस झालं. म्हणजे बघा काय दृष्टिकोन आहे त्यांचा. आणि पुढे मला असं म्हणायचं आहे की जो 7-8 हजाराचा 2-3 हजाराचा प्रीमियम मिळाला असता आणि तो प्रीमियम समजा आता उद्या नाही मिळाला तर हे नुकसान पर क्विंटल हे सरकार भरून देणार आहे का? त्याने तसं भरून द्यावं, तेवढे पैसे फार्मरच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करावेत हे कोणी प्रश्न विचारणार आहे का यांना? हा हा माझा मुद्दा आहे. नवले सर तुम्ही बोलत होता शेतकऱ्यांना. आता मी हेच आवाहन करेल की पॅनिक सेलिंग शेतकऱ्यांनी टाळलं पाहिजे. सरकार आणि सरकारच्या बरोबरच हे मिल असोसिएशनचे समर्थक किंवा एकंदरीत प्रक्रिया उद्योगामध्ये ज्यांचा नफा सामावलेला आहे, इंटरेस्ट सामावलेले आहेत, त्यांच्या लॉबिंगचा परिणाम म्हणून ही घोषणा खूप लवकर झालेली आहे. इतक्या लवकर ही आयात होण्याची शक्यता नाही हा एक नंबरचा मुद्दा. दीपक सरांनी सुद्धा जे आता अंडरलाईन केलं की आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या ठिकाणावरून ही कडधान्य आयात केली जातात त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती सुद्धा तिथून निर्यातीसाठी आणि आपल्याकडे तिथून आयातीसाठी फार पूरक आणि पोषक आहे अशातली बाब नाही. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ही अन्नधान्य ही कडधान्य येतील आणि त्यांनी भाव पडतील असं पॅनिक होण्याची आवश्यकता नाही. लवकर तर हे नक्कीच येणार नाही आणि त्यामुळे घाबरून जाऊन शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग करू नये हे मला जर आव्हान करायला आवडेल. दुसऱ्या पातळीवर आत्ताच्या परिस्थितीमध्ये डिमांड आणि सप्लायचे जर आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर फार थांबून राहिलो तर खूप मोठा नफा मिळेल अशी सुद्धा मला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये कडधान्यामध्ये ही परिस्थिती नाही. आणि म्हणून एकीकडे पॅनिक सेलिंग करायचं नाही पण दुसरीकडे खूप थांबून खूप मोठा नफा मिळेल यासाठी वाट सुद्धा पाहायची नाही असं मध्यम मार्ग घेण्याची आवश्यकता आत्ताच्या परिस्थिती मला वाटते आहे. विशेषतः कडधान्याचे जे शेतकरी आहेत ते काही फार मोठे बागायतदार शेतकरी नसतात. जसे गोडाऊनच्या गोडाऊन त्यांच्याकडे भरून कडधान्य पडलेली आहेत, उडीद पडलेलं आहे, तूर पडलेली अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तरी नाहीये. आपल्याकडचे शेतकरीच मुळात 85% शेतकरी अल्पभूधारक आहेत आणि त्यातही कडधान्य ही शेतकरी सबंध त्याच्या शेती क्षेत्रावर घेत नाही. म्हणजे ज्याच्याकडे 5 एकरची शेती आहे तो फार तर 1-2 एकरामध्ये कडधान्य घेतो, बाकीचे क्षेत्र वेगळ्या कारणासाठी कामी लावतो. आणि म्हणून खूप मोठा स्टॉक पर शेतकऱ्याकडे म्हणजे प्रति शेतकऱ्याकडे खूप मोठा स्टॉक नसतो. तो ऑलरेडी त्याच्या गरजेपोटी काही कडधान्य हे विकत आलेला असतो. मी त्यांना हेच सांगेल की अशाच प्रकारे थोड्या थोड्या टप्प्यानं संयम ठेवत पॅनिक सेलिंग न करत मात्र खूप मोठा नफा मिळेल अशा प्रकारे माल साठवून सुद्धा न ठेवत स्लो जात आपण जर बाजारभावाच्या या सगळ्या परिस्थितीचं आकलन करत भूमिका घेतली तर ती शेतकऱ्यांच्या फायद्याची राहील. सरकारने मात्र अशा प्रकारे परसेप्शन निर्माण करून शेतकऱ्यांना मातीत घालणं थांबवलं पाहिजे हे सुद्धा आव्हान आपल्या वतीनं मी करेल. सगळ्या शेतकरी नेत्यांना, संघटनांना, लोकप्रतिनिधींना सुद्धा आपण हे आव्हान करूया आणि हा जो प्रसंग आहे हा प्रसंगाचा वापर करत शेतकऱ्यांच्या जागरूकतेचा जो एक परिणाम या सगळ्या निर्णयावर होईल त्याचा सुद्धा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. घाबरून न जाता काम करावं, पॅनिक सेलिंग न करता पुढे जावं हेच मला या संदर्भामध्ये सांगायचं. तर आपण आता हे आता कट्टा इथे थांबूया.